ठाणे आणि कल्याण लोकसभेवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. ठाणे आणि कल्याणच्या जागेची मागणी अद्याप कुणीही केलेली नाही. या दोन्ही जागा कुणाकडे जाणार हे अद्याप ठरलं नसल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. दुसरीकडे ठाणे शहर आणि कल्याण शिवसेना लोकसभेवरती शिवसेनेचे खासदार असल्यानं या जागा आम्हीच लढणार असल्याचा दावा शिंदे गटानं केलाय. हे ठाणे मतदारसंघ आहे तो आणि कल्याण भाजपा मागत आहे, परंतु शिंदे गटाकडनं सुद्धा म्हटलं जात आहे की हा मतदारसंघ आमच्याकडूनच लढवण्यात आहे. ना कोणी मागितला ना कोणाला दिला. महत्वाचं आहे आमचे तिघही नेते महाराष्ट्राचे एकनाथजी देवेंद्रजी आणि अजितदादा आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यांनी जे जे काही आमचे जागेचं वाटप जे जे होईल त्या ठिकाणी समजा उद्या एकनाथजीकडे जेवढ्या जागा जातील आमच्याकडे राहतील किंवा अजितदादाकडे जातील किंवा महायुतीच्या 11 घटक पक्षाकडे जातील जिथं गेली तिथे. शिवसेनेने गेले कित्येक वर्ष ही जागा लढत आहे, त्यामुळे हा आम्ही नक्कीच याचा क्लेम करणार. कल्याणचा आमचा खासदार सुद्धा आमचाच आहे, त्यामुळे नक्कीच आम्ही क्लेम करणार. परंतु हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते मुख्य नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. आमच्या दृष्टीने नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणं आणि या महाराष्ट्रातून त्यात काळ्या दगडावरची रेख आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे